नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आज पुण्यामध्ये शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो ट्रेनचं उद्घाटन, स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन आणि विविध प्रकल्पांचं उद्घाटन, भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे पार पडले. यावेळी मान्यवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, उदयजी सावंत आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुणे प्रतिनिधी पारस मुथ्था यांचा रिपोर्ट. संविधान के प्रति अपार श्रद्धा रखने वाले माननीय प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र की जनता आपकी ऋणी है. सावित्रीबाई फुले जिनकी वजह से आज इस मंच पे हम निवेदन कर पा रहे हैं, आपने और राज्य सरकार ने इस विद्यालय को स्मारक के रूप में तब्दील करके हमेशा के लिए चिरंतन स्मृति में परिवर्तित कर दिया है. मैं अनुरोध करती हूँ हमारी टेक्निकल टीम से कि वे इन परियोजनाओं की जानकारी देने वाली डॉक्यूमेंट्री दिखाएं. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के दूरदर्शी नेतृत्व में भारत 2047 तक एक विकसित राष्ट्र बनने की ओर तेजी से अग्रसर है. इसी दिशा में आज यशस्वी प्रधानमंत्री महाराष्ट्र में लगभग 11,240 करोड़ रुपए की विभिन्न परियोजनाओं का उद्घाटन और भूमि पूजन करेंगे. साथ ही एक महत्वपूर्ण धरोहर राष्ट्र को समर्पित करेंगे. ये परियोजनाएं न सिर्फ महाराष्ट्र में व्यापक बदलाव लाएंगी, बल्कि विकास को नई ऊंचाइयां देंगी, हजारों नए अवसर पैदा करेंगी और लाखों नागरिकों के जीवन स्तर में सुधार लाएंगी. भारत सरकार की ऐसी ही एक महत्वाकांक्षी परियोजना है मेट्रो रेल. 2014 में भारत के सिर्फ 5 शहरों में मेट्रो थी. आज 23 शहरों में मेट्रो है. आज इन 23 शहरों में 978 किलोमीटर का मेट्रो नेटवर्क ऑपरेशनल है, जबकि 900 का भूमिगत मार्ग बनकर तैयार है, जिसमें कस्बा पेट, मंडई और स्वारगेट जैसे 3 भूमिगत स्टेशन परिचालन के लिए तैयार हैं. साथ ही स्वारगेट से कात्रज तक 5.46 किलोमीटर लंबे भूमिगत विस्तार को भी मंजूरी मिल चुकी है. इन नए स्टेशनों के विस्तार से समय की बचत होगी और रोजगार के नए अवसर पैदा होंगे. आज माननीय प्रधानमंत्री जी द्वारा डिस्ट्रिक्ट कोर्ट से स्वारगेट तक के इस महत्वपूर्ण कॉरिडोर का उद्घाटन और स्वारगेट से कात्रज भूमिगत लाइन का भूमि पूजन किया जा रहा है. बिटकिन इंडस्ट्रियल परियोजना. मोदी 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 मोदी. महाराष्ट्र के गवर्नर सीपी राधाकृष्णन जी, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, फडणवीस जी, अजीत पवार जी, सभी भाइयों और बहनों, पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार. 2 दिन पहले मुझे कई बड़ी परियोजनाओं के पुणे आना था, लेकिन भारी बारिश के चलते वो कार्यक्रम रद्द करना पड़ा.
राष्ट्रभक्ति है, पुणे के कण कण में समाज भक्ति है, ऐसे पुणे में आना वो अपने आप में ऊर्जावान बना देता है। तो मेरा तो बड़ा लॉस है कि मैं आज पुणे नहीं, लेकिन अब टेक्नोलॉजी के माध्यम से आप सभी के दर्शन करने का मुझे सौभाग्य मिला है। आज पुणे की ये धरती भारत की महान विभूतियों की प्रेरणा भूमि, महाराष्ट्र के विकास के नए अध्याय की साक्षी बन रही है। स्वारगेट सेक्शन रूट का लोकार्पण हुआ है, इस रूट पर भी अब मेट्रो चलना शुरू हो जाएगी। स्वारगेट कात्रज सेक्शन का आज शिलान्यास भी हुआ है। आज ही अके श्रद्धे सावित्रीबाई फुले मेमोरियल की नींव भी रखी गई है। जसं उद्घाटनाचा या ठिकाणी घोषणा झाली, तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार, विमान येणार आहे, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय। आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे, पण एकच गोष्ट सांगतो, पुण्यासारखं शहर जे एक प्रकारे आमचं आर्थिक मॅग्नेट आहे, ही सांस्कृतिक राजधानी तर आहेच, ही टेक्नॉलॉजीची राजधानी आहे आणि एक आर्थिक मॅग्नेट आहे। आणि म्हणून काल परवा माननीय गडकरी झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नियंत्रित ट्रॅफिक जर कुठला असेल, सगळ्यात लोकांना ट्रॅव्हलिंगची सोय जर कुठे असेल तर ती या पुण्यामध्ये राहणार आहे, हे महायुतीच्या सरकारनं आणि मोदीजींच्या सरकारनं करून दाखवलं आहे। मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। अच्छा, जय श्री राम, जय जय श्री राम। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी भूमिका केल्या। मला वाटतं गुरुवारी आपला मुरलीधर गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता, पण पावसामुळे हा आपण कार्यक्रम पुढे ढकलला। पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, पण किती संकट आली तरी मोदीजी न डगमगता या ठिकाणी विकास कामांना कधीच ब्रेक घेत नाही, परंतु ते संवेदनशील मनाचे आहे आणि या ठिकाणी आल्यामुळे कार्यक्रमाची तर सगळी तयारी सुरू होती। आपण कार्यक्रमाला एकदम तयार होतो। सकाळी जसा तिकडून पीएमधून फोन आल्यानंतर आपण चर्चा केली आणि एकच त्याच्यामधून की आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती, दादा सकाळी इकडेच होते, पण लोकांना इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये, ट्रॅफिकचा त्रास होऊ नये, येताना त्रास होऊ नये, हे बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या। आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो, त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून त्यामुळे तात्काळ त्यांनी वेळ नको, मग लगेच विरोधक इकडे म्हणायला लागले आम्ही करतो, तुम्ही आम्ही करतो, उद्घाटन केलं असतं तरी सुद्धा म्हटलं असते लोकांना त्रास झाला, लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं, नाही केलं तर म्हणतात विलंब झाला, म्हणजे इकडून पण बोलायचं इकडून पण बोलायचं, दोन्हीकडून ते काय म्हणतो वाजवायचं, दोन्हीकडे कोण चालतो, अशी परिस्थिती आहे। आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या समोर आला,
आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवतो आणि ते आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले. म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, म्हणजे आता जाऊ दे त्यांच्याबद्दल दादा बरोबर बोलतात. कोण तुम्ही दोन हात जोडले पण हे लोक आहेत विरोधक, हे लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात. माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवते. खरं म्हणजे ऑनलाईन ताबडतोब वेळ आदरणीय मोदी साहेबांनी काढला आणि ऑनलाईन पद्धतीने आता त्याचं उद्घाटन लोकार्पण होत आहे. कारण आपल्यामुळे लोकांना या विकासापासून वंचित राहता कामा नये ही सद्भावना ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, वारा असो आणि काही असलं तरी सुद्धा आपण सगळेजण या राज्याच्या विकासासाठी झटत असतो आणि यापुढे देखील असाच वेगवान आणि गतिमान कार्यक्रम आपला सुरू राहील विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा. मोदीजी थोड्याच वेळात ऑनलाईन उपस्थित राहतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. खरं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय ठरलेले मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने अगोदरच मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे सगळ्यात मोठी दुनियातली जगातली एक मोठी ताकद म्हणून आज त्यांचा आपण पाहिला, गौरव पाहिला, नावलौकिक पाहिला, अमेरिकेतला सफल दौरा आपण पाहिला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ऑस्ट्रेलिया, जपान प्रधान सगळेच प्रधानमंत्री ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्रीजींचं स्वागत करत होते हे पाहून आता स्पष्ट झालं आहे की आता भारताला कोणीही महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही. जो बायडन आणि मोदीजींची बॉन्डिंग आपण पाहिली, त्यांनी घरी स्वागत केलं, शाळेत स्वागत केलं, हे पहिल्यांदा आपण पाहतोय. हे खरं म्हणजे अप्रूप आहे. इतर प्रधानमंत्री खूप खूप होऊन गेले परंतु आता जे काही प्रेम पूर्ण जगभरामध्ये विश्वामध्ये आदरणीय मोदीजींच्या कार्यकर्तृत्वामुळे मिळतंय हे आपण सगळे भाग्यवान आहोत.